सो इथे तुम्ही मूर्ती बघू शकता बाप्पाची. खूप सुंदर मॅट फिनिशमध्ये इथे एक मूर्ती आहे आणि इथे एक मूर्ती आहे, ते पण आहे. त्यासोबत हत्ती मिळू शकते, गाय आणि वासरूचं इथे सुंदर असं तुम्हाला मूर्ती पाहायला मिळू शकते. त्याला तुम्ही ऍडजस्ट करून तुम्ही बाप्पा लावू शकता, ते बघा. तुम्ही असंही लावू शकता, तुम्ही मुलाचा फिगर पण लावू शकता आणि तुम्ही हे प्लेन असे लावू शकता. अच्छा, ओ नाईस, ग्रेट. बाप्पाच्या हाताला तुम्ही व्यवस्थित लावू शकता, त्यासोबत बाजूबंद म्हणून तुम्ही यूज करू शकता, म्हणजे कडा किंवा बाजूबंद. गौरीच्या मोस्टली मुखवट्यांना जर कानाच्या इथे होल नसेल ते टाकण्यासाठी, तर तुम्ही वरतून हे बघा, हे असं ओपन करून मग तुम्ही प्रेस करून टाकून मग प्रेस करू शकता. किती मस्त वाटतंय हे देखणं आहे आणि अरे वा मस्त. सो हे बघा, मोदकाची कंठी म्हणू शकतो आपण, आणि किती सुंदर दोन पदरी आहे. त्यासोबत खालती पण तुम्ही डिझाईन बघू शकता आणि मध्ये छान स्टोनचं काम आहे. हे पकडून पूर्ण हे एकामध्ये होतं, पूर्ण हा एकामध्ये मेटल शॉल असं म्हणूयात आपण ह्याला. आणि तुम्ही त्याचं फिनिशिंग बघू शकता, हे थोडं हेवी आहे, मध्ये खूप मोठा पेंडंट डायमंड वाला आणि त्याचसोबत तुम्हाला असं लटकन मिळणार आहे. वेलकम बॅक टू लोकमत सखी. आज आपण कुठे खरेदीला आलो आहोत तर लालबाग मध्ये. येस, आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर गोल्डन मध्ये तुम्हाला गणपतीसाठी सुंदर मुकुट, त्यासोबत हार, इतकंच काय तर त्रिशूल, चक्र, मोदक असं सगळं काही मिळणार आहे एकाच ठिकाणी स्वस्त दरात. येस, तर ही खरेदी आपण कुठे करतोय तर लालबाग मध्ये ही खरेदी करतोय. लालबाग मध्ये एक्झॅक्टली कुठे यायचंय तुम्हाला तर पुतळाबाई चाळियामध्ये यायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आहे इथे, तुम्हाला शॉप नंबर 13 मध्ये खरेदी करायची. श्री कलेक्शन असं त्यांचं स्टोअरचं नाव आहे. चला पाहूया त्यांच्याकडे काय कलेक्शन आणि त्यासोबत प्राइस रेंज आणि ते ऑनलाइन डील करतात की नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चलो लेट्स बिगिन. सो आता इथे सुंदर त्रिशूल बघू शकतो आपण, त्यासोबत फुलं आहेत. आपण दादांना विचारूया त्याची प्राइस रेंज काय आहे. दादा, त्रिशूलमध्ये साईज रेंज आणि प्राइस रेंज काय जाते साधारण? आहे 100 रुपये, 500 ते 700 पर्यंत साईज येते. बरं, आणि खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन ठेवलंय. ओ एकदम छोटं पण आहे, एकदम छोट त्रिशूल तुम्ही बघू शकता. वा मस्त. काय प्राइस रेंज मध्ये जात हे? 50 रुपये. सो हे जे अगदी छोट आहे, सो आय थिंक 1.5 दिवसाचा गणपती असेल तुमच्याकडे तेव्हा तुम्ही हे इझिली युज करू शकता. हे वा खूप सुंदर आहे. काय प्राइस आहे याची? जी आहे 350. जी तुम्ही दाखवताय ती? अच्छा, सेम साईज मध्ये, पॅटर्न फक्त फरक आहे. अच्छा, ओ येस. सो समोरचं जे तुम्ही मोराचं पॅटर्न पाहिलं तर ते वेगळं येणार तुम्हाला. त्रिशूल मध्ये अजूनही साईज रेंज आहे, त्यामध्ये कलर पॅटर्न्स ही तुम्हाला मिळणार आहेत. सो हे बघा, फक्त त्रिशूल पण आहे आणि इथे तुम्हाला अशा पद्धतीचं पशु त्रिशूल मिक्स आहे, ग्रे पशु ही आहे. काय प्राइस रेंज मध्ये जात हे? हा मोठा वाला 550 ला. ओके, 550 आहे. बरं, 300 आहे. हे बघा 200 आहे. ग्रेट. सो साधारण तुम्हाला 50 रुपयांपासून प्राइस रेंज सुरू होते आणि मग प्राइस चेंज होत जाणार आहे. फुलांमध्ये काय प्राइस रेंज मध्ये जातं? 60 रुपये स्टार्टिंग आहे. बघा छोटी साईज 60 रुपये. अच्छा, ओ सो हे बघा, हे अगदी प्लेन आहे आणि हे तुम्हाला विथ कलर आहे. हे कितीची आहे? ही 250. 250. सो जास्वंदीचं खूप सुंदर असं मोठं फूल बघा तुम्ही इथे घेऊ शकता, मस्त आहे हे. आणि त्याचसोबत इथे पण तुम्हाला फुलं दिसत असतील. काय प्राइस मध्ये जातात? 150 200. ओके ओके, कुल. आणि हा गोल्डन मध्ये हा जास्वंदीचा हा 150, 150 रुपयाला मिळणार आहे. ओके ग्रेट. त्याचसोबत ही प्लेट काय प्राइस रेंज मध्ये आहे? असे स्टार्टिंग हे 50 होते, 120 150 200 असे खूप छान छान आहे वगैरे. बरं, साईज रेंज पण चेंज होत जाते का? ग्रेट. सो हे बघा, वेगवेगळी मीनाकारी काम केलेले तुम्हाला असे हळदी कुंकवासाठीचे प्लेट्स पाहायला मिळतील, छोट्या साईज मध्ये मोठ्या साईज मध्ये त्यांचे डिझाईन्स पण चेंज होत आहेत. ग्रेट. हे काय आहे? हे 5 मुला आहेत. अरे वा, खूप सुंदर आणि खूप हेवी पण आहे. काय प्राइस मध्ये जात हे? 550 ला. सो हे 550 आणि खूप हेवी आहे. 5 फळ छोटा पण आहे. अच्छा, सो ते 200 ला. नाईस. सो साईज रेंज तुम्ही बघू शकता. त्याचसोबत हे काय आहे? हे नारळ फुल वगैरे येतात ना, तसं करायला. अरे वा, पूर्ण सेट. हा काय प्राइस मध्ये जातो? 450 ला. सो कोणाला यंदा तुम्हाला गणेशोत्सवात काही गिफ्ट द्यायचं आहे तर मग तुम्ही असं नक्कीच घेऊन जाऊ शकता. मिठाईऐवजी तुम्हाला जर बाप्पासमोर काही वेगळं ठेवायची इच्छा असेल तर ह्यातलं बरंच काही कलेक्शन तुम्ही घेऊ शकताय. आपण अजूनही पाहणार आहोत यांच्याकडे मुकुटांची खूप सुंदर व्हरायटी आहे. सो आपण मुकुटही पाहूयात. आधी हे बघूयात हे काय आहेत. हे सोनपट्टा आहे. सोनपट्टा आहे. छोट्यामधून 2 पुसापासून 10 फुटापर्यंत ऍडजस्टेबल आहे. तुम्ही पेसिंग करून तुम्ही लावू शकता. अच्छा, ओ ते ऍडजस्टेबल आहे. खूप छान आहे. खूप छान आहे. हे बाजूबंद आहेत ना? नाही, सोनपट्टा आहे.
सोनपट्टा म्हणतात का ह्याला? नाईस. पण इनकेस जर गौरीला वापरायचं झालं तर मग हे काजूबंद म्हणून वापरू शकतात का? दोन घ्यावा. अच्छा, दोन घ्यावे लागतील ना. नाईस. काय प्राइस मध्ये जात आहे? 650 ला. ही 650 ला आणि ही 600 ला. ग्रेट. स्टार्टिंग आहे तुमची 200 रुपये. स्टार्टिंग आहे 200 रुपये. स्टार्टिंग आहे. बर. आणि हा पान? पान का पान स्वस्त आहे. काय प्राइस मध्ये येते? पान आहे 100 रुपये. अच्छा, हे 100 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. आणि हे गोल्डन मध्ये आहे प्लेन घेतलं तर 60 रुपीज. अच्छा, ओ सुपारी पान पण आहे. अच्छा, ही मोठी साईज आहे. काय प्राइस आहे याची? 90. हे 90 रुपयाला आहे. मस्त. सो बरंच कलेक्शन तुम्ही बघू शकता इकडे. खूप सुंदर आहे. ग्रेट. आता मुकुट मध्ये मला दाखवा ना, काय प्राइस रेंज मध्ये जातं साधारण? असे हे एडजस्टेबल मुकुट जे आहेत ना, 1000 रुपये स्टार्टिंग आहे. बरं, 1000 रुपये स्टार्टिंग. कारण कसं आहे ना, तुम्ही ऍडजस्ट करून तुम्ही वापर लावू शकता. तुम्ही असंही लावू शकता, तुम्ही मुलाचा फिंगर पण लावू शकता आणि तुम्ही हे प्लेन असे लावू शकता. अच्छा, ओ ऍडजस्टेबल. नाईस. ग्रेट. आणि तुम्हाला असेल तर तुम्ही असंही ऍडजस्ट करून तुम्ही असंही फोल्ड करू शकता. ओ, म्हणजे ते स्टिफ नाहीये, ते तुम्ही फोल्ड करू शकता, ते महत्वाचं. मस्त. आणि खूप सुंदर बारीक काम आहे त्याच्यावरती. छोट्यापासून मोठ्यापासून खूप छान. सो हे बघा, हे तुम्हाला नुसतं गोल्डन मध्ये मिळणार. आणि हे कुंदनचं काम आहे. अच्छा, हा 500 ला. आणि हा प्लेन आहे. फक्त प्लेन. अच्छा, ओ नाही. सो फक्त लावू शकता पप्पा ना. बरोबर. बर. आणि हे कुंदन वाले हे कितीला आहे? हे डायमंडचं 400 ला. नाही. सो अशामध्ये घ्यायला गेलो तर 400 रुपये. स्टार्टिंग 200 रुपये आहे, बाकी तुम्ही घ्याल तसेच असेल. अच्छा, स्टार्टिंग 200 रुपये आहे. ह्याच्या साईज बघा, एक बिग साईज माझ्याकडे आहे. हे बघा, ही खूप छान साईज आहे. हे तुम्हाला राणी कलर आणि तुम्हाला मिक्स कलर येणार. ही 1100 पाहिजे. ही 1100 ला आहे. नाईस. खूप छान. म्हणजे 1.5 दिवसाच्या गणपतीसाठी पण यूज करू शकतोय. तिथपासून ते 10 दिवसांच्या गणपतीसाठी ना. हे बघा, तुम्ही काढून ठेवू शकता असं. ओ नाईस. हे लावून दाखवा बरं परत त्याच्यावर. सो हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता, म्हणजे तुटण्याचं टेन्शन नाही. मस्त. सो बाप्पाला तुम्ही व्यवस्थित ते लावलं बसवलं की मग त्याच्यावरती तुम्ही लावू शकताय. आणि हे खूप सुंदर वाटतंय ना. इट इज व्हेरी प्रिटी. सो हे बघा, तुम्हाला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये मुकुट पाहायला मिळतील. आणि किती सुंदर मस्त राणी कलरचे डायमंड आणि त्यासोबत स्टोन्स यूज केले गेलेत. इथे तुम्हाला मल्टी कलरमध्ये मिळेल. ह्याची काय प्राईस आहे? 500. आणि ही सेम रेंज मध्ये. सो हे बघा, 500 रुपये. इतके सुंदर तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल. मस्त. स्टार्टिंग 200 पर्यंत स्टार्टिंग आहे. 200 पासून स्टार्टिंग आहे. ग्रेट. आणि हे पण इतकं हे मोठे वाले मोठे साईज आहे बाप्पा. 3 फूट 4 फूट ला चालेल. बरं, खूप छान आहे. आणि हे पण काढू शकतो आपण. तुम्ही इकडनं काढू शकता आणि परत मग इकडेच लावू असं लावू शकता. मस्त. सो वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये तुम्ही मुकुट बघू शकताय. त्याच्यावर मोराची डिझाईन आहे. आणि त्याचसोबत तुम्ही मागे बघितलं तर काम पण तुमच्या लक्षात येईल किती रेखीव आणि नाजूक काम केले मुकुटांवर. मस्त सुंदर आहे. अजूनही मुकुटची व्हरायटी मी तुम्हाला दाखवते. आपण आधी ह्याची प्राइस रेंज विचारून घेऊ. दादा, ह्याची काय प्राइस आहे? ह्याची 2500. 2500. आणि हे 3000. हा 3000 रुपयाला आहे. सो हे बघा, तुमच्या चॉईसवरती आहे. तुम्ही कसं घेताय त्याच्यावरती आहे. आणि तुम्हाला किती हेवी घ्यायचं त्याच्यावर आहे. आणि आय थिंक तुम्ही एकदा घेतलं तर साधारण अजून 4 ते 5 वर्ष तुम्ही यूज करू शकता. मस्त. सो हे बघा, इथे तुम्हाला असं कट मिळणार आहे. सो हे स्टिफ नाही आहे, म्हणजे तुम्हाला हलका कट दिसत असेल. त्याचसोबत हे वरचं जे आहे ना, हे रिमुवेबल आहे. सो हे तुम्ही व्यवस्थित नंतर ॲडजस्ट करून लावूही शकता. सो अजिबात तुटण्याचं किंवा ते स्टिफ आहे मग ते पॅक करून ठेवणार कसं, ते वेगळे कष्ट तुम्हाला घ्यावे नाही लागणार. आणि मागचा जो दोर आहे तो पण पाहिला तर हा नाजूक नाही आहे, तर खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. आणि तुम्हाला डबल मिळणार आहे, तो एक सिंगल नाही आहे. अच्छा, फक्त गोल्डनवालं पण आहे आणि ब्लॅक आणि गोल्डन पण आहे. हा 200 ला. अच्छा, ह्याला मॅट फिनिश आहे. अच्छा, पाटावरती बसलेले पण मूषक आहेत. खूप सुंदर दिसतंय हे. सो छोटे तुम्हाला पाटावरती मिळतीलच. पण ह्याच्यामध्ये हे पण आहे जिथे पाठ नाहीये. काय प्राइस मध्ये हे? फरक आहे ना. 450 ला आहे, 550 ला आहे. बरं बरं. 450 550. आणि हे छोटे किती म्हणाला तुम्ही? 200 आणि 150. 150 आणि 200 अशा प्राइस रेंज मध्ये. साईज वाढते बघा. या साईज ही साईज खूप मोठी. खूपच मोठी साईज आहे. ही अजून एक साईज मोठी आपल्याकडे आहे. ही बघा, ही साईज. अरे वा. सो हे बघा, अगदी छोट्यापासून ते तुम्हाला वेगवेगळ्या साईज रेंज मध्ये पाहायला मिळेल. आणि ते सगळ्यात मोठं ते कितीला आहे तुमच्या हातात जे आहे ते? 1200. 1200. खूप छान.
खूप सुंदर खराब होत नाही, मायक्रोबेटिंग येते खराब होत नाही, बिलकुल पॉलिश पण खराब होत नाही. अरे वा, पॉलिश पण नाही होत ना खराब, मस्त. तुम्ही एक वेळा घ्या की 5 वर्ष चालणार आहे, 5 वर्ष चालू शकतात. पॉलिश पण होतो असं, हे पूर्ण पॉलिश पण करता येऊ शकतं. हे तुम्ही पॉलिश करून देणार, तुम्ही आलं तर करून देणार. वा, असं हे बघा, तुमचं तर हे जुनं झालं आणि ह्याला पॉलिशिंगची गरज आहे असं तुम्हाला वाटतं, तुम्ही इथे येऊन पॉलिशिंग पण करून घेऊ शकता. तो आता आपण मूषक पाहून झालं, आता आपण मोदक पाहूयाच. हे बघा, हे अशा सुंदर तुम्हाला बघा टेबलवरती किंवा तर कुठे ठेवताना इझिली खालती स्टँड आहे काइंड ऑफ, त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्ही मोदक बघू शकता. काय प्राइस रेंज मध्ये जातात? स्टार्टिंग 150 बघा, तुम्हाला वेगवेगळ्या साईज रेंज मध्ये अगदी छोटी, मग मीडियम आणि एकदम मोठी पण आहे. बिग साईज पण आपल्याकडे आहे. बरं, काय प्राइस मध्ये ही? 500. ही जी मोठी आहे 500, त्याच्याहून मोठी आहे ती 900 रुपये. ओके, फुल साईज मध्ये. सो हे बघा, तुम्हाला एवढ्या साईज रेंजमध्ये मोदक इथे अवेलेबल आहे, गोल्डन मोदक, व्हेरी नाईस. आता तुम्ही चक्रही बघू शकता, यांच्याकडे खूप सुंदर पद्धतीचे आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत आणि साईज रेंज पण तुम्ही बघू शकता. काय प्राइस रेंजमध्ये जातात हे? स्टार्टिंग आहे 200 रुपये. 200 रुपये का? हे कितीची आहे ही? ही 200 ला. 200 ला. ओके, आणि हे कितीला आहे? 350 रुपयाला. 350 रुपयाला. ओके, 700 रुपयाला आहे. सगळ्यात मोठं आहे ते 700 रुपये. असे याहून पण मोठं आहे का? खूप मोठं आहे. 1000 रुपयाला. 1000 रुपयाला. अरे वा. सो हे बघा, तुम्हाला यंदा जर गणेश उत्सवात असं काहीतरी घ्यायचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सगळं असं गोल्डन आणि डेकोरेटिव्ह वाटेल, तर मग हे तुम्ही नक्की घेऊ शकताय. अरे वा, हे किती कडा म्हणून. हो, कडा म्हणून तुम्ही लावू शकता, बाप्पाना असे हात ठेवू शकता. अच्छा, तुम्ही बाजूमध्ये पण लावू शकता. अच्छा, येस, बाप्पाच्या हाताला तुम्ही व्यवस्थित लावू शकता. त्याचसोबत बाजूबंद म्हणून तुम्ही युज करू शकता, म्हणजे कडा किंवा बाजूबंद. आणि हे ऍडजस्टेबल आहे असं ते म्हणतात. प्रेसिंग काय घालता करू शकता तुम्ही हलका असं. अच्छा, हलका प्रेस करून. ओके, मस्त. आणि ते त्याच्यामध्येच अजून हे पॅटर्न आहे, तो कडा आणि बाजूबंद 2-in-1 असं म्हणू शकतो आपण. आणि हे बघा, वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये काय प्राइस रेंज मध्ये जातात? स्टार्टिंग आहे 700 रुपये, बाकी तुम्ही 900, 1000, 1200 घ्याल तसे. बरं बरं बरं. आणि हे काय? हे पाय? हे बाप्पांचे पाय, ते 2 फुटा चालतात. अच्छा, 1.5 ते 2 फुटासाठी. 2 फुटासाठी. ओके, आणि काय साईज मध्ये जातात? 700 रुपये जोडी आहे, ऍडजस्टेबल आहे, नॉर्मल असे तुम्ही बाप्पांच्या ताळी ठेवू शकता. ओके, म्हणजे मूर्तीवरती हा प्रेसिंग असा होतो असं काही, तुम्ही फेस पण करू शकता असं काही नाही, तुम्ही नेहमी बाप्पाला ठेवू शकता असं. ओ नाही, सो हे बघा, बाप्पाचे पाय आहेत, त्याला जर तुम्हाला असं गोल्डन कवर घ्यायचं आहे तर गोल्डन पाय म्हणून तुम्ही नक्की हे घेऊ शकता. आणि हात पण आहे ना? हात पण आहे. काय प्राइस मध्ये हे? हात आहे 300 ला. 300 स्टार्टिंग. अरे वा, नाही. सो हे बघा, गौरीच्या मोस्टली मुखवट्यांना जर कानाच्या इथे होल नसेल ते टाकण्यासाठी, तर तुम्ही वरतून हे बघा, हे असं ओपन करून मग तुम्ही प्रेस करून टाकून मग प्रेस करू शकता. किती मस्त वाटतंय हे देखणं आहे. आणि नंतर हवं तर तुम्ही तुमच्यासाठी यूज करू शकता. हे काय प्राइस मध्ये जात आहे? हे 350. 350. आणि हे थोडं हेवी लुक मध्ये. हे काय आहे? 400 ला. आणि खोप्यामध्ये काय प्राइस मध्ये? 200, 250, 300 तुम्ही घ्याल तसे. अरे वा, सो खोप्यामध्ये तुम्ही सध्या स्क्रीनवर बघू शकता, मस्त मोठा मोठी छत्री असलेला पण आहे, छोटी छत्री असलेला पण आहे. हे बघा, हे कितीचं आहे? 350. 350 चं. नाईस. आणि हलकं पण आहे, मस्त वाटतंय हे. त्याचसोबत त्यांनी सांगितलं खोपामध्ये जी वेणी असते ना, फक्त ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला त्या सोबत जर वरती छत्री किंवा अजून काही नको असेल तर मग तुम्ही फक्त हे सिंगल पण घेऊ शकता. हे कितीला जातं दादा तुमच्याकडे? 90 रुपयाला. सो हे बघा, खूप सिम्पल आणि सोबर असे तुम्हाला खोपा वेणी पण मिळणार आहेत. ते बघा, 2 लेअरमध्ये आहे, मस्त. 70 रुपयांपासून ते 120 च्या रेंजमध्ये तुम्हाला साडी पिन मिळणार आहे, नथीची साडी. मस्त. आणि याची काय प्राइस आहे मोदकाचं? 51 मोदक. खूप छान कंठी. अरे वा, मस्त. सो हे बघा, मोदकाची कंठी म्हणू शकतो आपण. आणि किती सुंदर 2 पदरी आहे, त्यासोबत खालती पण तुम्ही डिझाईन बघू शकता. आणि मध्ये छान स्टोनचं काम आहे. हे पकडून पूर्ण हे 51 मोदक. 51 मोदक. अरे वा, मस्त. आणि ह्याची चैन वगैरे पण खूप सुंदर आहे, मेटल शॉल असं म्हणूयात आपण ह्याला. आणि तुम्ही त्याचं फिनिशिंग बघू शकता, हे थोडं हेवी आहे, मध्ये खूप मोठा पेंडंट डायमंड वाला आणि त्याचसोबत तुम्हाला असं लटकन मिळणार आहे. काय प्राइस आहे याची? ही आहे 750. 750 ला आहे, पण हे काम खूप सुंदर आहे, मस्त वाटतंय हे. ग्रेट. आणि हे हार, हे वेगवेगळ्या साईज मध्ये एक फुटापासून ते 3 फुटाच्या मूर्तीसाठी. बरं, ह्याला कोणते हार म्हणाला तुम्ही? लालबागचा राजा. लालबागचा राजा. ओके,
हे बघा किती सुंदर वेगळ्या साईज रेंज मध्ये बघू शकता. आणि हे काय आहे? जास्वंदी फुलाची गंठी आहे. अच्छा, जास्वंदाच्या फुलाची गंठी. वा वा वा, खूप छान आहे बघा, नाजूक एकदम छान आहे, खूप सुंदर आहे. मध्येच तुम्हाला एक मोठी मोठं जास्वंदीचं फूल आणि साईडला बघा तुम्हाला असे सगळे पिंक मध्ये. आणि हे बघा, हे असं आहे सगळं, ती मस्त वाटते. हे काय प्राइस मध्ये जात आहे? 750 रुपयाला आहे. सो इथे तुम्ही मूर्ती बघू शकता बाप्पाची, खूप सुंदर मॅट फिनिश मध्ये इथे एक मूर्ती आहे आणि इथे एक मूर्ती आहे, ते पण आहे. त्यासोबत हत्ती मिळू शकते, गाई आणि वासरूचं इथे सुंदर असं तुम्हाला मूर्ती पाहायला मिळू शकते. खूप सुंदर पद्धतीने आहे. खालती तुम्हाला बेस मिळेल, त्यासोबत दोन पॅटर्नमध्ये गोल्डनमध्ये कम्प्लीट आणि त्यासोबत मॅट फिनिशमध्ये व्हाईटमध्ये मिळणार आहे. काय प्राईजमध्ये जातात हे? छोटं तुम्ही काय वस्तू घेतला? 600 आहे. 600 काय वस्तू? ओके, मोठं घेतला तुम्ही 1000 रुपयाला आहे. 1000 रुपयाला. आणि बाप्पाच्या मूर्ती 1500 आहेत, 1800 आहेत, घ्याल तसं. स्टार्टिंग आहे 500 रुपये. स्टार्टिंग आहे 500 रुपये स्टार्टिंग आहे मूर्तीमध्ये. ओके, छोट्या मोठी साईज येते. अच्छा, छोटी साईज बघूयात आपण. अच्छा, अगदी छोटी पण मूर्ती आहे. सो यंदा जर तुम्ही गाडीत नवीन बाप्पा ठेवण्याचा विचार करताय तर तिथे ठेवण्यासाठी किंवा घरात सुद्धा ठेवण्यासाठी. ही बघा किती मस्त मूर्ती दिसतेय, रेखीव काम आहे अगदी त्याच्यावरती, खूप कमाल वाटते हे. नाईस, ग्रेट, नाईस. ते 4000 जोडी येणार तुम्हाला. किती? 4000 जोडी. ओके, खूप छान आहे. मीनाकारी घेऊन त्याला ह्याच्यात ब्लॅक आहे, गोल्डन आहे तुम्हाला. बरं, मीनाकारी ब्लॅक आणि गोल्डन पण आहे आणि त्यासोबत ग्रीन आणि रेड असं कम्प्लीट मीनाकारी केलेले पण तुम्हाला मूर्ती पाहायला मिळेल. मस्त, व्हेरी नाईस. हत्तीची जी प्रॉपर प्रतिमा आहे ती प्रॉपर दिसतीये त्याच्यामध्ये. मस्त, ग्रेट. सो आता इथे अजून पण तुम्ही बघा शॉल बघू शकता, मिरर वर्क वाले आहेत आणि हे कापडी आहेत. सो हे वेल्वेट वरती मिरर वर्क करण्यात आलंय. येस, सो हे बघा अशा पद्धतीचे लटकन आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नचे लटकन तुम्हाला प्रत्येक शॉल वरती पाहायला मिळतील. खूप सुंदर कलेक्शन आहे. काय प्राइस रेंज मध्ये जातात दादा? 250 स्टार्टिंग आहे. बरं, सो इथे आला तर तुम्हाला अजून कलेक्शन आणि व्हरायटी पाहायला मिळू शकते. 100 रुपीज आहे, 80 रुपीज आहे. अच्छा, 80 रुपीज पासून पण आहे. पण ह्याच्यात जर तुम्ही सिम्पल घेतलं तर तुम्हाला 80 रुपये. बाकी जर हेवी घ्यायला गेलात तर मग तुम्हाला थोडं हेवी रेंज मध्ये मिळू शकत आहे. आणि ह्याच्यामध्ये स्वस्तिक वगैरे पण डिझाईन मिळेल तुम्हाला. 1 फुटापासून ते किती मॅक्स फुटाच्या? 5 फुटापर्यंत. ओके, सो 1 फुटाची मूर्ती असेल तिथपासून ते 5 फुटाच्या बाप्पाच्या मूर्तीसाठी मस्त इथे तुम्ही असे शॉल घेऊ शकता. हे एकंदरीत तुम्ही ही लेन बघत आहात, ही डबल आहे बघा, ही आपली 4 फुटा चालला बाप्पा. हे बघा खूप छान आहे. ओ मस्त, लेंथ खूप मोठी आहे याची. सो बघा किती मोठी लेंथ आहे, सुंदर आणि काम पण किती मस्त आहे. मिरर वर्क आहे कम्प्लीट, मागून त्याची शिलाई आणि स्टिचिंग तुम्ही बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने काम केलं आहे, त्यासोबत लटकन मस्त आहे. व्हेरी नाईस. किती ते किती स्टोर ओपन असतं आपलं? 10:30 ते 10:30. अच्छा, आणि सोमवार ते रविवार सगळे दिवस चालू आहे ना? शेवट कधी असेल म्हणजे शेवटचा दिवस? 18 तारखेपासून. ऑफकोर्स, जेव्हा लालबागचा राजा म्हणजे गणेशोत्सवाची सुरुवात असते तेव्हा 10 ते 12 दिवस तुम्हाला लालबागची जी गल्ली आहे ती बंदच मिळणार आहे. सो इथे खरेदीला यायचं म्हटलं तर 18 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्ही येऊ शकता, कारण की 19 सप्टेंबरला गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. सो त्यामुळे इथली जर खरेदी करायची असेल तर तुम्ही इथे येऊन मंडे टू संडे ऑल डेज ते वर्किंग असतात, 10:00 पासून रात्री 10 वाजेपर्यंत. आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे डील करता का? म्हणजे ऑनलाईनही करता? ग्रेट. सो ऑनलाईन मी त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता अशा पद्धतीने. थँक्यू सो मच दादा, तुमच्याकडचं खूप छान कलेक्शन दाखवलं आहे तुम्ही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान गणपतीसाठी म्हणजे गणेशोत्सवासाठी तुम्हाला सुंदर मोदक हवे असतील, मूषक हवे असतील, त्रिशूल हवं असेल, चक्र हवं असेल, त्याचसोबत मोदकाचा हार किंवा तर जास्वंदीचा हार गोल्डनमध्ये घ्यायचं असेल तर हे सगळं कलेक्शन स्वस्त दरात कुठून घेऊ शकता ते दाखवलं आहे. सो इथे कसं यायचं आणि ॲड्रेस मी व्यवस्थित सांगते, नक्की लक्ष देऊन ऐका. लालबाग मध्ये तुम्हाला यायचं आहे. आता मी इथे कशी आले तर मी चिंचपोके स्टेशनला उतरले, मी एकदम शेवटचा ब्रिज वरती चढले आणि मग तिकडनं खालती उतरले, गणेश टॉकेजकडे चालत आले, मग तो सिग्नल क्रॉस करून मग जिथे लालबागचा राजा बसतो त्या गल्लेच्या जवळ मी आलेली आहे. सो इथे यायचं कसं तर श्री कलेक्शन असं त्यांचं स्टोअरचं नाव आहे, शॉप नंबर 13, पुतळाबाई चाळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, गणेश नगर, लालबाग. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता, ते ऑनलाईनही डील करतात. येस, सो तुम्हाला नंबर मी स्क्रीनवर देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.